नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपण बैलगाडा क्षेत्राविषयी विविध घडामोडींचा आढावा घेत असतो मित्रांनो काल आपल्या बैलगाडा क्षेत्रातील एक मोठी स्पर्धा झाली आबासाहेब केसरी मैदान सांगोल्याचं आणि या सांगोल्याच्या मैदानामध्ये काल दोन गाड्यांमध्ये फायनलमध्ये जबरदस्त चुरस बघायला मिळाली एक गाडी होती आपला सातारा एक्सप्रेस बालमा आणि त्याच्याबरोबर पळत होता आपला सरदार आणि दुसरी गाडी होती आपले रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि सर्जा बरोबर पळाला फाजील आणि ह्या दोन गाड्यांमध्ये अतिशय चुरस आपल्याला फायनलमध्ये बघायला मिळाली अगदी दहा फूट अगदी निकाल रेषेच्या अगोदर बघितला तर सर्जा आणि जी गाडी पुढे होती आणि एकदम निकाल रेषेवरती आपल्या सातारा एक्सप्रेस बालमा आणि सरदारने शेवटी बाजी मारली आणि एकदम भरपूर वेळ तो ड्रोनचा शॉट म्हणा किंवा इतर गोष्टी बघून मग शेवटी सरदार आणि बालमाला निकाल देण्यात आला आणि आपला सरजा आणि फाजीची गाडी दोन नंबरला राहील आणि तुम्ही बघितलात तर अगदी एक नंबरलाच राहिली असती ही गाडी पण एकदम लास्टच्या मोमेंटला थोडासा स्पीड कमी आला किंवा आपल्या बालमाचा स्पीड थोडा वाढला म्हणून आणि त्याने राहिली आणि जशी ही स्पर्धा जिंकली ना तसा एक आपल्या सोशल मीडियामध्ये भरपूर सारे बॅनर व्हायरल होऊ लागले की एकसष्ट लाख फिटले आणि मित्रांनो ही चर्चा का होऊ लागले तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागील आठवडाभर निंबाळकर सर असतील विठ्ठल ड्रायव्हर असतील किंवा सरजा असतील यांच्यावर खूप सारी टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाते आणि त्यांना ट्रोल केलं जाते आणि त्याचं वेळोवेळी एक स्पष्ट आपल्या ह्याच्यातून उत्तर देण्याचं काम देखील आपल्या रणजित सर निंबाळकर सरांनी यांनी केलेलं आहे पण मित्रांनो एखादी गोष्ट आपण बोलून दाखवण्यापेक्षा आणि आपल्यावर जी टीका होते भरपूर सारे लोक म्हणत होते की सर तुम्ही सोशल मीडियामध्ये येऊन बोलण्यापेक्षा सर्जावर बघा लक्ष करा सर तुम्ही सर्जाची तब्येत थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते सर तो सर्जा थोडासा पळ कमी आल्यासारखा वाटतोय तर या सगळ्या ज्या काही टीका होत असतात त्या सगळ्या ठिकाना सगळ्यात चांगलं उत्तर कुठलं असतं की आपण बोलून उत्तर देण्यापेक्षा आपल्या कृतीतून उत्तर द्यायचं आणि हे कृतीतून उत्तर देण्याचं काम काल सरजाने विठ्ठल ड्रायव्हरांनी आणि निंबाळकर सरांनी केलेले आणि काल सरजाने आबासाहेब केसरी मैदानामध्ये मा दोन नंबर केला आहे आणि मित्रांनो त्याचमुळेच सुपूर्ण सोशल मीडियामध्ये एक वाक्य पूर्णपणे चालत होतं रात्रभर की एकसष्ट लाख फिटले मित्रांनो कसं असतं की एखाद्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एखाद्या मालकाला किंवा एखाद्या गोष्टीला तुमचा विरोध नक्की असू शकतो त्याच्या थोडे काय तुम्ही चार गोष्टी त्यांनी केलेल्या असतील त्याला नक्की विरोध करू शकता पण तुम्ही त्यांचा विचारांचा विरोध करू शकता तुम्ही एखाद्या माणसाला वैयक्तिक विरोध करायला जाऊ नये वैयक्तिक कसं एखाद्या माणसाची आपल्याला विचार नाही पटले तर तुम्ही सोशल मीडियामध्ये येऊन जरूर तुम्हाला तुम्हाला तो अधिकार आहे आणि तुम्ही तो त्यांना त्या विचारांचा विरोध करू शकता पण एखाद्या माणसाला ज्या वैयक्तिक आपण विरोध करायला जातो त्यावेळी काय असतं की प्रत्येकाचं पर्सनल लाईफ आहे आणि प्रत्येकाच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाही आणि त्यांना सर्वांना परा दिवशी रणजित सरांनी स्पष्टपणे सोशल मीडियामध्ये येऊन सांगितलं असतं की सांगितलं होतं की माझ्या विचारांचा विरोध तुम्ही नक्की करा पण मला वैयक्तिक डोळ ट्रोल कराल तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई नक्की केली जाईल आणि त्यांचं ते म्हणणं बरोबरच आहे बघा मित्रांनो ते स्वतः एक बैलगाडा मालक आहेत त्याचबरोबर विठ्ठल ड्रायव्हर हे देखील बैलगाडा क्षेत्रातील एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व आहे आणि खूप मोठे ड्रायव्हर म्हणून त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी मागील भरपूर काळ बका गाडी हाकली आणि कसं असतं की एखादी गोष्ट आपल्याला पटत नाहीये म्हणून एखाद्याला ट्रोल करणं आज तुम्ही विठ्ठल ड्रायव्हरना ट्रोल करताय सरज्याला ट्रोल करताय निबाळ सरना ट्रोल करताय बघा समर्थक हे प्रत्येक बैलाचे असतात आणि ते प्रत्येक जण एकमेकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न करतो पण कसं आहे की आपण एखाद्याला ट्रोल करताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जाणार नाही ह्याचा देखील विचार तुम्ही नक्की करा कारण का हे वैयक्तिक जे आपण ट्रोलिंग करतो ह्याचा पुढे वादिवाद मध्ये रूपांतर होतं आणि हे पुढे जाऊन जर वाद मोठे झाले तर ह्याचा तोटा कुठे ना कुठे बैलगाडा क्षेत्रालाच होणार आहे आणि बैलगाडा क्षेत्र जर उद्या बंद पडलं तर तुम्हाला आपल्याला कोणालाच आनंद होणार नाही ज मागील कित्येक वर्ष बैलगाडा क्षेत्र बंद होतं आणि त्याचा किती तोटा झाला तो आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे आपण वैयक्तिक टीका करण्यापेक्षा कोणाचा विचार जर पटत नसेल तर त्याचा विरोध नक्की केला पाहिजे आणि बाकीच्याने पण लक्षात ठेवा की जर एखादा वैयक्तिक आपल्यावर टीका करत असेल तर आपण वैयक्तिक त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्याला कृतीतून कसं उत्तर दिल्यात येईल ह्याचा विचार केला पाहिजे तर आज सरजाने एक योग्य प्रकारे आपला पळ दाखवला आणि सर्वांना योग्य आपल्या कृतीतून उत्तर दिलं तर सरजाचं देखील अभिनंदन त्याचबरोबर बलमा आणि सरदार यांनी कडेनं पळून गट कडेनं पळाला सेमी कडेनं पळाला फायनल देखील कडेनं पळाला आणि त्यांना सर्वांना दाखवून दिलं त्याने की मी कडेनं पळून सुद्धा एक नंबर करू शकतो आणि कडेनं पळून सुद्धा आपण सर्वजण एक नंबर करू शकतो फक्त आपल्या जिद्द असली पाहिजे आणि त्याचबरोबर आपला, आपला बकासूर देखील त्या बाजूने कडेनं पळाला पण थोडासा त्या बाजून बकासूरचं तुम्ही जेव्हा मैदानामध्ये बघाल की बकासूर ज्यावेळी मैदानामध्ये येतो त्यावेळी पब्लिक हे त्याच्या बाजूला कारण का सध्याचा टॉपचा बैल बकासूर आहे आणि त्याच्या तो आला की पब्लिक हे असतंच तर त्यांचा थोडासा त्याला इफेक्ट बघायला मिळाला पण बकासूरने पण खूप चांगला पळ दाखवला आणि बकासूरचा दा चार नंबर आला तर बकासूर देखील खूप सारा अभिनंदन आणि आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये अशी वादविवाद होणार नाहीत ह्याची काळजी घेऊया आणि असंच आपलं बैलगाडी क्षेत्र पुढे नेत राहूया बाकी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद